लोकमत विशेषच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलाय। कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता येत आहेत। विरोधकांनी हा महाराष्ट्राचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता त्यामुळे विरोधकांनी आविर्भावात राहू नये असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना सुरू झालाय। भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील विरोधकांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष झाला होता। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी कोश्यारींनी केलेली वक्तव्य वादात अडकली होती, त्यामुळे विरोधकांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्याने आनंद व्यक्त केलाय। आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले, त्यांनी जर घटनेनुसार काम केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांचं स्वागत होईल आणि आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य लाभेल। हा खरा निर्णय त्यांनी अगोदरच घ्यायला पाहिजे होता। उशिरा सुचलेलं शानपण आहे, तिने हा निर्णय अगोदर घेतला असता तर महाराष्ट्रात हा गदारोळच झाला नसता। तत्कालीन महाविकास आघाडी आणि भगतसिंह कोश्यारींमध्ये सरकार स्थापन होण्याच्या आधीच संघर्ष सुरू झाला होता। राज्यपालांनी 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला होता। बहुमताची खातरजमा न करता पहाटे शपथविधी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। महाविकास आघाडीच्या शपथविधीत अनेक अडचणी उत्पन्न केल्याचा आरोप मवियानं केला होता। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा मुद्दा तर निकाली निघालाच नाही, तर राज्यपालांच्या राजीनामा प्रकरणात विरोधकांनी स्वतःची पाठ थुपटून घेण्याची काहीही गरज नाही। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं। भविष्यामध्ये एक शांततेमध्ये जीवन जगण्याचा त्यांचा संकल्प, यातून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला। आम्हा सगळ्या मंत्रिमंडळाला त्यांच्याबरोबर काम करताना खूप सुलभता होईल, प्रेरणा मिळेल। नियमाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे विरोधकांनी आपली पाठ ठोकलून घ्यायची किंवा फार आपणच काहीतरी फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे अशा वेळी भरत राहू नये। भगतसिंह कोश्यारींऐवजी आता रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील। यापूर्वी बैंस यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळलाय, तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलंय। एकंदरीतच भगतसिंह कोश्यारींची कारकीर्द राजकीय दृष्ट्या राज्याच्या नेहमीच लक्षात राहील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।